रात्रीपासून पावसाची संततधार आहे. तर उरण रेल्वे स्थानकात त्यामुळे पाणी साचलेलं आहे. उरण रेल्वे स्थानकात पाणी साचलेलं आहे. नवी मुंबई रायगडमध्ये पावसाची संततधार आहे आणि उरणच्या अंडरग्राऊंड रेल्वे स्थानकात पाणीच पाणी झालेलं आहे. एक महत्त्वाची घडामोड आहे. उरण रेल्वे स्थानकात अंडरग्राऊंड पाणीच पाणी झालेलं आहे. नवी मुंबई परिसरात पनवेल परिसरात पावसाची संततधार आहे आणि उरण रेल्वे स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय. उरण रेल्वे स्थानकातली ही दृश्य आहेत. अंडरग्राऊंडमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया. स्वाती, आत्ताचे अपडेट्स नेमके काय आहेत? नक्कीच, आता देखील रेल्वे स्थानकामध्ये पाणी अजूनही तसेच आहे. रात्रभर पाऊस पडत आहे. नवी मुंबईची जी रेल्वे स्टेशन आहेत, खाडी किनारी आहेत, त्याच्यामुळे जे पाणी येतं ते भरतीचं पाणी आल्यानंतर रेल्वे स्थानकांमध्ये पाणी भरल्याचं चित्र आहे. उरण रेल्वे स्थानकात मागच्या वर्षी देखील कमरेभर पाणी होतं, तरी देखील रेल्वे प्रशासनाने आणि सिडको प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण आता रेल्वे सुरू झालेली आहे, मागील वर्षी रेल्वे सुरू नव्हती झाली आणि आता प्रवाशांची ये जा असताना देखील प्रवाशांना भर पाण्यांमधून रेल्वे स्थानकातून बाहेर पडावं लागत आहे. नक्कीच, अपडेट्स तुमच्याकडून घेऊ स्वाती. तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तूर्तास धन्यवाद.